बोलून मन मोकळं करणारा, कधीच मनात कपट ठेवून वागत नाही, मात्र वरवर हसून गोड बोलणारा हा घात केल्याशिवाय राहत नाही. कडू आहे पण खरं तर हे सत्य आहे. आठवणीत तेच लोक राहतात ज्यांना कधी विसरता येतच नाही. आयुष्यात फक्त एखादा मित्र हा भगवान श्रीकृष्णांसारखा मिळावा जो तुमच्या बरोबर राहील, नाहीतर शकुनीसारखे लोक तर आयुष्यात पावलो पावली भेटत हे असतातच. परिस्थिती माणसाला सगळं सहन करायला शिकवते, मग ते माणसाच्या मनासारखं असो किंवा मनाविरुद्ध असो. तुमचा स्वभाव जर खरंच चांगला आणि निर्मळ असेल तर आपलेच काय, वेळप्रसंगी परकेही लोक तुमची साथ द्यायला मागे पुढे पाहत नाहीत. दुसऱ्याला दोष देण्यात माणूस खूप हुशार असतो, पण तो कधीही स्वतःकडे लक्ष देत नाही. या जगात परिपूर्ण असं कोणीच नाही. माणसाचा गर्व वाढू नये म्हणूनच कदाचित देवानेही प्रत्येकामध्ये काही ना काही कमी म्हणूनच ठेवलेली आहे. देव आयुष्यात भेटो किंवा न भेटो, पण तुमचं वागणं असं ठेवा की आयुष्यात देवासारखी माणसं तुम्हाला नक्कीच भेटतील. जिथे आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणी समजूनच घेत नाही, तिथे स्वतःला समजून सांगणं खूप महत्त्वाचं असतं. कधीतरी असा पाऊस पडावा की गर्व पूर्णपणे बुडून जावा, माणसातील मतभेद दूर निघून जावे, अभिमान आणि रागाचा डोंगर हा पाण्याखाली बुडून जावा, आणि माणसाने मीपणा करण्यापेक्षा सगळं आपलंच आहे या आविर्भावात चिंब भिजावे. प्रत्येक वेळेसच जर आपण नफा आणि तोट्याच्या गोष्टी करत असू तर कदाचित आपण कोणतीच गोष्ट योग्य प्रकारे करू शकणारच नाही. एका ठराविक वेळेनंतर कोणीही तुम्हाला हे विचारत नाही की तुमची प्रॉपर्टी किती आहे, तुमचा बँक बॅलन्स किती आहे, पण एक गोष्ट नक्की विचारली जाते, तुमची तब्येत कशी आहे. म्हणून पैशाची गुंतवणूक करण्यापेक्षा तुमच्या तब्येतीसाठी गुंतवणूक करा. काही लोक मेनासारखे वितळून नाते निभावत असतात, तर काही उगाचच वणव्यासारखी जळत असतात. जी गोष्ट तुमचा आनंद तुमच्यापासून हिरावून घेत असेल त्या गोष्टी सोयीस्करपणे सोडून देणे केव्हाही फायद्याचंच ठरतं. सत्य कधीकधी खूपच शांत राहतं, कारण प्रत्येक गोष्टीचं उत्तर सांगणं महत्त्वाचं नसतं, तर काही गोष्टींचे उत्तर हे वेळच देत असते, बोलण्याची गरजच नसते.